आजपासून हा जो कायदा लागू झालेला आहे, हा नियम लागू झालेला आहे, याचे पडसाद आज पहिल्या दिवसापासून राज्यभरात काय उमटतायत हे आपण बघणार आहोत. नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद आणि ठाण्यामधून आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देणार आहेत. सुरुवातीला आपण जाऊया ठाण्याला. ठाण्याहून कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, तर नागपूरहून अमर काणे, कोल्हापूरमधून प्रताप नाईक आणि औरंगाबादमधून विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. तर सुरुवातीला जाऊया ठाण्याला. आमचे प्रतिनिधी विशाल कपिल राऊत आपल्या सोबत आहेत. कपिल, ठाणेकरांच्या काय प्रतिक्रिया आजपासून प्लास्टिक बंदी लागू झाली आहे? थेट आपण दृश्य पाहूया का? आपण ठाण्याच्या कोपरी भाजी मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता का भाजीवाल्यांनी थेट कागदाचा पर्याय उपयोग लावलेला काढलेला आहे पुढे. त्याचबरोबर ज्या पिशव्या आहेत या प्लॅस्टिकच्या पिशव्यांना त्या कापडाच्या पिशव्या ठाणेकरांकडे दिसत आहेत असे विज्युअल्स आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजे 90% ठाणेकर सुधारले असं बोलू शकतो. आज पहिला दिवस आहे ह्या पूर्ण स्ट्रिक्ट ॲक्शनचा आणि या स्ट्रिक्ट ॲक्शनमध्ये तुम्ही बघू शकता का भाजीवाले कागदामध्ये आपल्या जे काही लिंबू असतील किंवा मग भाजीपाला असे ते बांधून देत आहेत. म्हणजे एकंदरीत भाजी मार्केटमध्ये ही जनजागृती झालेली दिसते. आणि दुसरी गोष्ट, नागरिक जे आहेत जे खास करून भाजी मार्केटमध्ये येत आहेत ते स्वतः आपल्या कापडाच्या पिशव्या घेऊन येत आहेत. आपल्याबरोबर काही भाजी मार्केट प्लास्टिक बंदी आहे, काय इकडचं वातावरण आहे? इथे जे म्हणजे प्लास्टिक बंदीचं खूप छान वातावरण निर्मिती झालेली इथे. 98% लोक आता स्वतःहून घरनं पिशव्या घेऊन येत आहेत, कापडी पिशव्या. आणि जे म्हणजे प्लॅस्टिकमुळे जे मार्केटमध्ये पाणी साचायचं त्यामुळे आम्हाला पण भयंकर त्रास व्हायचा. आजूबाजूचा परिसर आहे, बिल्डिंगी, झोपडपट्टी, तिथं पाणी जमा होऊन खूप त्रास व्हायचा. घरामध्ये पाणी जाऊन लोकांचे नुकसान व्हायचे, ते थांबलेत असं वाटायला लागलं आहे. तू जेव्हा देतोस लोकांना कशामध्ये देतोस काय? मी जेव्हा लोकांना देतो तर आता पेपरमध्ये देतोय. लोक देखील ते एक्सपेक्ट करतात, पेपर घे, पेपरमध्ये बांधून दिलं तर घेतात. ज्यांनी कापडी पिशव्या आणल्या त्यांना डायरेक्ट कापडी पिशव्यांमध्ये देतो. ज्यांना पेपरमध्ये हवा असेल त्यांना पेपरमध्ये बांधून देतो. पण लोक आग्रह धरत नाही का आम्हाला प्लॅस्टिकची पिशवीच हवी. सर्व मार्केटमध्ये सर्वांनी प्लॅस्टिक एकदम बंदी केलेली आहे. कारण की एकदा स्वतः मार्केट म्हणजे एकदा मार्केट डुबलेलं आहे. अक्षरशः सर्वांचे भाजीपाल्याचे नुकसान झालेले आहेत. त्यामुळे आता प्लॅस्टिक बंदी म्हणजे कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे मार्केटने. तू हे रिएक्शन बघितलं स्वतः का? हे मार्केट पावसामध्ये डुबलं होतं आणि त्याचं मुख्य प्लॅस्टिकच्या पिशव्या. त्यामुळे इथल्या मार्केटमधल्या जे काही भाजी विक्रेते आहेत त्यांनी एक मनावर घेतलेलं आहे का प्लॅस्टिक पिशवी द्यायचीच नाही. भले ग्राहक नाराज झाले तरी चालेल, प्लॅस्टिक पिशवी द्यायची नाही. आणि ग्राहकही आता प्लॅस्टिक पिशवी मागत नाही आहे. ठाण्यातील कोपरी मार्केटची ही पूर्ण परिस्थिती आहे. त्यामुळे ठाणेकर 90% सुधारलेला आहे. काहीच्या हातात थोड्या मुबलक प्रमाणात प्लॅस्टिक पिशवी दिसत आहेत, परंतु त्याही एका सवयीप्रमाणे सुधारतील. एकंदरीतच ठाण्यामध्ये ही परिस्थिती आहे का प्लॅस्टिक बंदी झाली आहे असं बोलू शकतो. हा मार्केट परिसर आहे, मार्केट परिसरामध्ये तरी प्लॅस्टिक बंदी झाली आहे. आणखी आपण आढावा घेणार आहेत. आपण मासेमारी मार्केटमध्ये जाणार आहोत, भाजी कपडे मार्केटमध्ये जाणार आहोत, तिथेही आढावा घेणार आहोत. पण सध्या तरी भाजी मार्केटमध्ये म्हणजे भाजी मार्केटमध्ये प्लास्टिक बंदी झाली आहे असं आपण बोलू शकतो स्वाती. नक्कीच खरं आहे कपिल. खरं तर आपण भाजी मार्केटमध्ये ठाण्यामध्ये बघितलं की या निर्णयाचा स्वीकार इथल्या लोकांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. औरंगाबादमध्ये काय चित्र आहे बघूयात. औरंगाबादमधून विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विशाल, काय चित्र औरंगाबादमध्ये? साथी, खरं तर लोकांना सध्या काय वापरावं आणि काय वापरू नये, नक्की कशावर बंदी आहे किंवा काय लोकांमध्ये एक मोठा संभ्रम आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यामुळं अजूनही प्लास्टिकचा जो वापर आहे तो सुरूच आहे असं चित्र दिसतंय. मी औरंगाबादच्या बसस्थानकावर आहे आणि या बसस्थानकावर लोकांना अजूनही प्लास्टिक बंदी झाली आहे याबाबतची अशी पूर्णपणे माहिती नाही. त्यामुळे अनेक प्रवासी अजूनही कॅरीबॅग आहेत त्या प्रवासासाठी वापरत आहेत आणि बसस्टँडवर हे चित्र आपल्याला सर्रास पाहायला मिळतंय. त्यामुळं या ठिकाणी तरी अजून पूर्णतः प्लास्टिक बंदी झाली किंवा असा काही कायदा झालाय हे लोकांच्या पूर्णपणे ध्यानीमनी नाही असं चित्र पाहायला मिळते. औरंगाबाद शहराचा विचार करायचा तर महापालिकेनं 10 स्क्वॅड तयार केले आहेत आणि हे 10 स्क्वॅड जी लोक प्लास्टिक वापरतात त्यांच्यावर कारवाई करणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये फक्त प्लास्टिक उत्पादक आणि प्लास्टिक वितरक यांच्यावर कारवाई करणार असं सांगण्यात आलंय. त्यामुळे सध्या तरी लोकांमध्ये जनजागृतीची मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि जिथं प्लास्टिक पूर्णपणे कामातच येतं म्हणजे जिथं प्लास्टिक शिवाय दुसरा उपायच नाही आहे अशा ठिकाणी आता नक्की काय होणार हे पाहणं आता आजच्या दिवसभरात महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच नक्कीच विशाल, तर एकूणच निर्णय लागू झालेला आहे, मात्र त्या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी जी पुरेशी माहिती लोकांपर्यंत सामान्यपणे पोहोचायला पाहिजे ती पोहोचलेली नसल्याचे, त्या माहितीचा अभाव कुठेतरी औरंगाबादमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. तर आता आपण बघूयात मटण मार्केटमधून कोल्हापूर, या कोल्हापूरच्या मटण मार्केटमधून प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रताप, नक्की या मार्केटमध्ये काय आजचं चित्र, कशा प्रकारे या निर्णयाचं स्वागत कोल्हापूरकरांनी केलंय?
कोल्हापूरकरांनी स्वागतार्य या निर्णयाचं स्वागत केलं असं म्हणता येईल. आपण बघू शकतोय मटण मार्केट आहेत, एक कस्टमर आलेले आहेत, त्यांनी सकाळी असंच आले होते पण आता मात्र घरी जाऊन त्यांनी ही बॅग आणलेली आहे, कापडी बॅग आणि डबा आणलेला आहे. आपण पाहतो की सकाळपासूनच या मटण मार्केटमध्ये खूप मोठी गर्दी असायची पण अनेक जण येऊन परत गेलेले आहेत, कारण दुकानदारांनी सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला प्लॅस्टिक कॅरीबॅग देऊ शकत नाही कारण दंड आहे. या ठिकाणी बघू शकतो या बाजूला इकडे काही महिला आलेल्या आहेत या डबा घेऊन, आणि त्या डबा घेऊन आल्यानंतर त्यांना मटण जो विक्रेता आहे त्यांनी त्यांना मटण दिलेलं आहे. ह्या काका पण आलेल्या आहेत हे आपण बघू शकतो, त्यांनी पण हा डबा आणलेला आहे, म्हणजे इतका मोठा भला मोठा डबा आणलेला आहे कारण त्यांना मटण न्यायचं आहे पण कशातून न्यायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता त्यांच्या समोरचा. विक्रेते आहेत, आपण त्यांना विचारूत की सकाळपासून किती लोक परत गेलेले आहेत. मला सांगा, तुम्ही प्लॅस्टिक ठेवलेलं नाही आहे, सकाळपासून किती लोक परत गेलेले आहेत? सकाळपासून जवळजवळ धंद्यावर अर्धा परिणाम जाणवा लागला आहे. लोक बरीचशी परत गेलेले आहेत की बाबा आज प्लॅस्टिक नाही आहे, कशातून न्यायचं मटण, या संभ्रमावस्थेत परत गेलेले आहेत. ती डबे घेऊन येतो म्हणून सांगून गेलेले आहेत. धंद्यावर सगळ्यांच्या व्यवसायावर परिणाम जाणवा लागला आहे. शासनानं जागृती केलेली आहे, बंदीचा निर्णय चांगला आहे पण त्याच्याबद्दल दुसरा काहीतरी पर्याय सुचवावा प्लॅस्टिकच्या ऐवजी. दुसरा पर्याय सुचवावा. हा डबा आणलाय प्लॅस्टिक बंदीचं तुम्ही कसं स्वागत करताय? प्लॅस्टिक बंदी ही बरोबर आहे, मान्य करतो. सर, धंद्यावर परिणाम बी होऊ शकतो. आज आम्ही प्लॅस्टिक बंदीमुळे डबा आणावा लागला, सहन करावं लागलं त्रास, असं आभार मानतो. लोकांना हा निर्णय आवडलेला आहे पण प्लॅस्टिकवर पर्याय सुचवा. तुम्ही पर्याय सुचवला तर आम्ही आणखीन याचं स्वागत करू. या मटण मार्केटमध्ये सकाळपासून फिरून बघतोय की कुणाच्याही हातामध्ये प्लॅस्टिकचं कॅरीबॅग नाही आणि त्याचबरोबर दुकानदारांनी सुद्धा प्लॅस्टिकचं कॅरीबॅग ठेवलेलं नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणावं लागेल. अनेक ठिकाणी ते प्लॅस्टिकचा थोडा थोडा वापर होतोय पण त्याची अंमलबजावणी जी आहे ती किंवा त्याचा वापर जो आहे तो 5% आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण 95% लोकांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे पण राज्य सरकारनं प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगच्या पिशवीला पर्यायी व्यवस्था करावी, कारण कापडी पिशवी आणल्यानंतर त्याच्यातून मटण घातल्यानंतर मटणाचा जो रस असतो किंवा पाणी असतं ते पडतं, त्यामुळं काहीतरी याच्यावर पर्याय सुचवावा आणि तात्काळ त्याची अंमलबजावणी करावी अशा प्रकारची मागणी कोल्हापूरकरांमधून होते. स्वाती, खरे प्रताप, तर एकूणच निर्णयाचं स्वागत कोल्हापूरकरांनी केलेलं आहे, मात्र पर्याय हवाय नागरिकांना, आणि तो पर्याय खरं तर आता राज्य सरकारनं देणं महत्त्वाचं आहे. आपण जाऊयात नागपूरच्या बुधवार बाजारामध्ये. अमर काणे आमचे प्रतिनिधी बुधवार बाजारपेठेतून आपल्या सोबत आहेत. अमर, काय चित्र सध्या नागपूरच्या बुधवार बाजारात? स्वाती, अगदी कोल्हापूरला ज्याप्रमाणे सांगितलं तसं नागपूरला सुद्धा इथल्या नागरिकांनी स्वागत केलं आहे प्लॅस्टिक बंदीचं. आपण आता थेट बुधवार बाजारात आहे, काही ग्राहक सुद्धा आपल्यासोबत आहेत की जे सांगता आहे की प्लॅस्टिक बंदी आहे. आपण बाजारात बघू शकतो लोक प्लॅस्टिकच्या पिशव्या आज घेऊन आलेले दिसत नाही. वास्तविक इथे जेव्हा आपण येतो तेव्हा नेहमीच प्लॅस्टिकच्या पिशव्या घेऊन आलेले लोक दिसतात पण आज कुठेतरी कापडी पिशव्या घेऊन आलेले लोक दिसत आहे. अजून काही ग्राहक माझ्यासोबत आहे की जे नेहमी प्लॅस्टिकच्या पिशव्या घेऊन येतात पण आज मात्र ते कापडी पिशव्या घेऊन आलेले आहे. काही ग्राहक आपल्यासोबत प्लॅस्टिक बंदीचा हा निर्णय, काय प्रतिक्रिया आपली? स्वागत करतात. हा, स्वागतच आहे निर्णयाचा आणि अगदी योग्य निर्णय आहे हा. आणि त्याच्याने ज्या नाल्या वगैरे जे तुंबतात हा जो प्रॉब्लेम आहे हा कमी प्रमाणात होईल तो. पण याच्यासाठी काही दिवस आणखीन मुदत द्यायला हवी जेणेकरून ते लोक युज टू होतील त्या, म्हणजे आणि बाकी जो काही यांनी माल डंप वगैरे करून ठेवला त्याची विल्हेवाट लागेल. आणखीन काही दिवस त्याला वेळ द्यायला हवा. ठीक आहे, पण मी अजून काका आहे आपल्यासोबत. काका, या निर्णयाकडे कसं पाहता आपण? अगदी योग्य निर्णय घेतलेला आहे कारण हा 4 महिने अगोदर निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे 4 महिने या लोकांना सावरायला वेळ मिळालेला आहे. आज व्यापारी आज ओरडतात की प्लॅस्टिक बंदी केल्यामुळे आम्ही किराणा कशात बांधू, पण आज 30 वर्षापूर्वी तुम्ही किराणा कशामध्ये बांधत होता? कागदी पिशव्यात तयार होत्या ना. आज ह्या प्लॅस्टिकमुळे आज जनावर मरून राहिलेले, आज शोर लाईन जे आहेत त्या गटार त्याच्यानंतर नाल्या ह्या सगळ्या ब्लॉक होऊन राहिलेल्या आहेत, ह्या प्लॅस्टिकमुळेच होऊन राहिलेलं आहे. प्लॅस्टिक हे उलट फायद्यापेक्षा नुकसानच जास्त आहे. स्वाती, प्लॅस्टिकच्या बंदीचं हे स्वागत नागपूरकरांनी केलं आहे पण याचबरोबर आपल्यासोबत काही व्यापारी आहे, त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणं गरजेचं आहे. आपका व्यवसाय है, क्या कहेंगे इस निर्णय के बाद? मैं सर, मेरा ये व्यवसाय है, कई वर्षों का व्यवसाय है और मेरा भरण पोषण इसी व्यवसाय के भरोसे है. और हम सारे व्यापारी स्वागत करते हैं सर कि ये एक बहुत बढ़िया निर्णय लिया गया है, परंतु कुछ इसके लिए प्रोविजन्स अभी तक आए नहीं है और हमारे पास जो माल डंपिंग है अभी उसके बारे में गवर्नमेंट ने कुछ हमें समय उपलब्ध करवाना चाहिए ताकि हम हमारा फंसा हुआ माल बिक्री करके और एक सरकार को अच्छे ढंग से सपोर्ट करके और आपका उद्देश्य क्लियर कर सके सर.
स्वाती, अगदी आपण पाहिलं ठाण्याची प्रतिक्रिया पाहिली, कोल्हापूरची प्रतिक्रिया पाहिली, औरंगाबादची प्रतिक्रिया पाहिली आणि नागपूरला सुद्धा प्रतिक्रिया एक पाहिली, तर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज प्रत्येकाने व्यक्त केली, अगदी नागरिक असो व्यापारी. नक्कीच अमर, तर पर्यायी व्यवस्था करण्यासाठी वेळ हवाय लोकांना आणि तो वेळ आता देण्यासाठी सरकार काय नेमका निर्णय घेतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. अमर, कपिल, प्रताप आणि विशाल, तुमच्या चौघांचेही खूप खूप धन्यवाद. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.